राजमाता जिजाऊ जन्मोत्सव महिला समिती सोहळ्यातर्फे नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, समिती अध्यक्ष संगीता गायकवाड, कार्याध्यक्षा सुरेखा पेखळे, उपाध्यक्षा वैशाली राठोड, उपाध्यक्षा कामिनी तनपुरे, संगीता बोढारे, वर्षा देशमुख, ज्योती खोले, मीराताई हाडोरे, जयश्री खरजूल, सुनीता कोठुळे, पंडित आवारे, शिरीष लवटे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली. आणि हे स्वप्न शिवजन्म उत्सव समिती यांच्यामुळे हे स्वप्न साकार झालं. ह्या समितीचा आम्हाला खूप मोठा हातभार लागला आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही ही महिला समिती, जिजाऊ जन्मोत्सव महिला समिती स्थापन केली आणि आज हा कार्यक्रम आपण इथे मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतोय. मी सर्व महिला भगिनींना विनंती करेल की अजून त्या मंडळामध्ये महिला वाढल्या पाहिजे, जेणेकरून जिजाऊ मातांचा इतिहास, ज्यांनी शिवरायांना घडवलं अशा मातेचा इतिहास, त्यांच्या केलेल्या कार्यामुळे आपण आपल्या कामाला ऊर्जा मिळते आणि नक्कीच आपण सर्व महिलांना त्या मातेतून ऊर्जा देऊ. मी सर्व समितीला मनापासून अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम दरवर्षी आपण करत राहू, किंबहुना वर्षभर हे कार्यक्रम आपण जयंतीनिमित्ताने आपण सुरू ठेवू. मी सर्वांना, आलेल्या सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा ह्या जिजाऊ माता जयंतीच्या मनपूर्वक माझ्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित या सर्वच मान्यवर आमदार योगेशजी घोलप, या प्रभागाचे सभापती पंडित अण्णा आवारे, सर्व नगरसेवक, सर्वच सैनिक, प्रथम तर मी या ठिकाणी जिजाऊ माता यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जिजाऊ मासाहेबांनी एक दैवताला घडवलं आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वच महिला वर्ग असेल किंवा सर्वांनीच त्यांचा आदर्श घेण्यासारखं काम त्यांनी जसं समाजसेवेसाठी केलं, समाज घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, जे काही संस्कार छत्रपतींवरती घडवले आणि निश्चितच मला असं वाटतं का त्याच तशाच प्रकारचे त्याचं संस्कार आणि त्याचं अवलोकन जर आपण निश्चित केलं तर एक चांगला समाज, सुदृढ समाज आपण निश्चितच घडू शकतो आणि म्हणून त्याचं अवलोकन आपण सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं करावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषानं परिसर निनादून निघाला. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.